आज मराठी भाषा दिन मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने विधानभवन परिसरात ग्रंथ दिंडी काढण्यात आली. या दिंडीत सत्ताधारी विरोधक एकत्र पाहायला मिळाले. विधानभवन परिसरात मराठी भाषा दिनाचा उत्साह पाहायला मिळाला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती या दिंडीत होती. या ग्रंथ दिंडीत मंत्रिमंडळाचा सहभाग पाहायला मिळाला. विधानभवनाच्या आवारातील पुस्तक प्रदर्शनाच्या स्टॉलला मुख्यमंत्र्यांनी भेट दिली. विधानभवन परिसरात मराठीचा जागर, ग्रंथदिंडी आणि पुस्तक प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं. राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज चौथा दिवस आहे. मराठी भाषा दिनाच्या पार्श्वभूमीवर मराठीच्या सद्यस्थितीविषयी चर्चेची शक्यता आहे.